2015 या सोहळ्यात यावेळी अनेक पुरस्कारांसाठी खरी चुरस पाहायला मिळाली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सर्वोत्कृष्ट मालिका, नायक नायिका, जोडी ह्यांसारख्या अनेक पुरस्कारांमध्ये चांगली स्पर्धा रंगली होती. मात्र यंदा कोणी किती बाजी मारले यावरच आहे आमचा हा स्पेशल रिपोर्ट. यंदाच्या झी मराठी पुरस्कारांच्या नामांकनाच्या यादीत सगळ्यात जास्त नामांकन मिळवलेली मालिका होती नांदा सौख्य भरे. मालिकांच्या यादीत या खालोखाल मग नंबर होता तो कारे दुरावा, होणार सुन मी आगरची, जय मल्हार, दिल दोस्ती दुनियादारी, चला हवा येऊ द्या आणि अस्मिताचा. मात्र तब्बल 9 पुरस्कार पटकावत या सोहळ्यात बाजी मारली ती कारे दुरावा या मालिकेने. सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट आई वडील, सासरे आणि सून अशा 9 पुरस्कारांचा मान यावेळी या मालिकेतील कलाकारांनी पटकावला. खूप आनंद होतोय, जल्लोष करायचा मूड आहे, त्यामुळे पार्टी नक्कीच होणार आहे, सेलिब्रेशन होणार आहे. आणि कार्यदुरावाला तुम्ही दिलेल्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हतं. सर्वच कॅरेक्टर्सना अवॉर्ड्स मिळालेली आहेत आम्हाला, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट मालिका, बाकी आमचे सर्व कॅरेक्टर्स, अरविंद काका, आऊ, केतकर काका, केतकर काकू, शिवाय केतकर काका आई, केतकर काका वडील, आमचे अण्णा, सगळ्यांनाच साधारण सर्वच कॅटेगरीजमध्ये अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्यामुळे ही खरं तर आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मला हे सांगायला खूप आनंद होतोय किंवा हे मिळाल्यानंतर इतका आनंद झालाय, कारण आमच्या सिरियलमधल्या प्रत्येक कॅरेक्टरवर त्यांचं तेवढंच प्रेम आहे हे बघून आम्हाला खूप छान वाटतंय. सगळ्यांना आपलंसं केल्याबद्दल आणि आम्हाला ही पावती दिल्याबद्दल थँक्यू सो मच. तसंच सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या जय मल्हार मधील खंडोबाने सर्वोत्कृष्ट नायकाचा तर म्हाळसा आणि बानूने सर्वोत्कृष्ट नायिकेचा मान मिळवला. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की हा अवॉर्ड त्याच्या पॉकेटमध्ये जावं, आणि झी मराठीमुळे किंवा आमच्या कुठेरी विजनमुळे, महेश सरांमुळे हा सर्वोत्कृष्ट नायक हा पुरस्कार मला मिळालेला आहे. आणि हा जो अवॉर्ड आहे हा मला तुम्हाला द्यावा वाटतो, कारण तुम्ही सातच्या घरात ही संकल्पना खरी करून आमच्यासाठी सातच्या ठोक्याला त्या कुलाचार करत तुम्ही घरात आमच्यासाठी थांबला, आम्हाला तुम्ही तुमचं भरभरून प्रेम दिलं आणि त्याचं रूपांतर ह्या अवॉर्डमध्ये झालेलं आहे, त्यामुळे हे अवॉर्ड मी तुम्हाला अर्पण करतो. जय मल्हारमुळे आम्हाला जे यश मिळालं आहे असं म्हणायला हरकत नाही. तेवढंच झीनी ते बघितलं, आमचे कष्ट बघितले, आम्ही घेतलेले सगळे एफर्ट्स, सगळ्या धडपड आमची, त्यात तो पोशाख आणि सगळं भाषा सगळ्यावरच काम करावं लागलं होतं, आणि ते खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनाही दिसलं आणि झीनी ते नावाजलं आणि ते अप्रिशिएट केलं आणि आज आम्हाला हा पुरस्कार देऊन आमचा सन्मान केला. मला फक्त एक वेगळं असं सांगायचं आहे की मी खूप खुश आहे. मी आत्तापर्यंत हे बोलले नाही पण तरी ॲक्च्युली की खरंच स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं आणि हे स्वप्न तुमच्या सगळ्यांमुळे पूर्ण झालं आहे असं वाटतं. आणि हां, कॉम्पिटिशनबद्दल म्हणशील तर असं काही नाही आहे, कॉम्पिटिशन खूप होती आणि सगळ्याच तेवढ्या तोडीच्या होत्या, पण थँक्यू प्रेक्षकांना खूप 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 थँक्स आणि झी मराठीला खूप थँक्यू की त्यांनी आम्हाला इतकं छान गिफ्ट दिलं. उत्सव नात्यांचा, अतूट मैत्रीचा अशी संकल्पना असलेल्या झी मराठीच्या या परिवारात मैत्रीचं अनोखं दर्शन घडवणाऱ्या माझघरातील सदस्यांनी सर्वोत्कृष्ट भावंड, सर्वोत्कृष्ट कुटुंब आणि प्रेक्षकांना अगदी सहज गुणगुणत्या येणाऱ्या अशा शीर्षक गीतासाठी पुरस्कार मिळवत एकच कल्ला केला. तुमच्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि प्रतिसादामुळे तुमच्या लाडक्या दिलदोस्तीच्या कुटुंबाला अवॉर्ड्स मिळालेले आहेत. कुठली कुठली अवॉर्ड्स मिळाली आहेत? कुटुंबाचा अवॉर्ड मिळालाय, त्याच्यानंतर बेस्ट भाऊबहिणीचा अवॉर्ड मिळालाय जे रेशमा आणि आशू यांना मिळालेलं आहे, त्यानंतर फ्रेश फेसेस ऑफ द इयर किंवा असं काहीतरी एक आम्हाला मिळालेलं आहे, या स्पेशल परफॉर्मन्स म्हणून आम्हाला मिळालेलं आहे. आणि शीर्षक गीत दोस्ती दुनियादारी, आमच्या सिरियलचे जे नांदी आहे ज्याने आमची सिरियल सुरू होते त्यालाही तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलायत, प्रेम दिलायत, तर या क्षणी आमच्या रेशमाच्या मनात काय बरे भावना दाटून येत आहेत आपण जाणून घेऊया रेशमाच्या तोंडून. आम्हाला खूप सगळ्यांनाच खूपच मस्त वाटतंय आणि झीचे धन्यवाद आणि
अख्ख्या टीम चे धन्यवाद. तुमचे तुम्ही आम्हाला एवढं प्रेम दिलं आणि आम्हाला वोट्स दिले आणि आम्हाला जिंकून दिलं त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. खास करून आम्हाला कुटुंबाचा अवॉर्ड मिळाला आहे त्यामुळे अजूनच भरून येते. आणि आत्ता आमच्याबरोबर आमचे दोघं जे अँकर्स आहेत या अवॉर्डचे ते मिसिंग आहेत आणि ॲना कुठेतरी हिंमती आहे, तिला आम्ही शोधून काढू आता. त्यामुळे आत्ता आम्ही तिघंच दिसतोय इथे. ए भेंडी तू काहीतरी सांग ना. काही नाही भेंडी, आता काही चुकलं नाही बोलायला. आले अवॉर्ड मिळालेले, दंगा करायचा आता घरी जाऊन. आणि आमची ती बाकीची गँग नाही आहे त्यामुळे सॅड वाटतंय, पण आम व्हेरी हॅपी की रेश्मा घरात आली, त्यामुळे घर पूर्ण झालं आमचं, आमचं कुटुंब झालं आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे झालं. ये रे भाऊराया, ये रे. हॅलो हॅलो, काय इंग्रजी? एक खूप मोठं न्यूज चॅनल आहे, त्यांनी इंग्रजीत इंटरव्ह्यू चालला आहे आपला. व्हॉट यू फील आशु? ओ माय गॉड, टुडे इज फॉर सिस्टर अँड ब्रदर इट बिग डे, बिकॉज नॉट ब्लड रिलेशन बट स्टील वी थँक यू. खूप चांगलं बोललास, असंच असंच असलं पाहिजे. ओके, चला. सगळे मेंबर्स नाही पण आमचा एक प्रिय मेंबर आला आणि आम्हाला खूप आनंद होतोय. यासोबतच घराघरात हास्याची मैफल रंगवणाऱ्या थुकरटवाडी अर्थात चला हवा येऊ द्याच्या टीमने सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम, सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक आणि आपल्या सहज अभिनयाने पोट धरून हसायला लावणाऱ्या भाऊ कदमने सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखेचा मान पटकावला. तर हे गाणं गाण्याचं कारण असं आहे की आम्ही जरी बेसुरी असलो तरी एकच गोष्ट सुरुवात करतो, ती म्हणजे विनोद. आणि त्याच विनोदाला ही मिळालेली आहे शाबासकीची पावती, ते म्हणजेच झी मराठी अवॉर्ड. की थुकरटवाडी वर्षानुवर्ष तुम्हाला अशीच हसवत राहू देत आणि तुमचं प्रेम सुद्धा असंच राहू देत, ही टीम माझ्या आयुष्यात कायम राहू देत. हा झीनेच दिलेला पुरस्कार आहे, त्यामुळे माझ्याच कुटुंबाने माझंच कौतुक केलं आहे आणि आमच्या या कुटुंबाने माझं कौतुक केलं आहे आणि त्याबद्दल दोन्ही कुटुंबाने मी आभार मानतो आणि आमच्या रसिक प्रेक्षकांचे आभार मानतो. तीन तीन अवॉर्ड्स मिळालेत आमच्या कुटुंबाला, त्यामुळे मला खूप आनंद होतोय. रात्रीचे 12 वाजून गेलेले तरी सुद्धा आमचा उत्साह तितकाच जोरदार आहे. बहुतेक आज घरी पोहोचायला पहाटेचे 5 वाजत आहेत, म्हणजे दूध घेऊनच घरी जाईन, पण मी उत्साह संपू देणार नाही कारण आम्ही जिंकलेलो आहोत. आम्हाला तीन तीन अवॉर्ड्स मिळाले. नाही, खरं सांगायचं तर जी एक ट्रॉफी आमच्याकडे कायमस्वरूपी असते ती म्हणजे कुशल भद्रिके, कारण या ट्रॉफी शिवाय शो पुढे जाऊच शकत नाही. नवऱ्यानं लफड होऊ शकतो, त्याला अवॉर्ड मिळालंय, पण हे वाक्य थोडस टेन्शन नाही होत. निखिल दादा असं काही नाही, निखिल दादा मला क्षमा करा. पुन्हा एकदा झी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार. मी मराठी, झी मराठी, चला. या सगळ्या पुरस्कारांसोबतच गेल्या वर्षी बाजी मारणाऱ्या होणार सुनमीच्या टीमला यावेळी सर्वोत्कृष्ट सासू, स्त्री व्यक्तिरेखा आणि खल भूमिका या 3 पुरस्कारांवर समाधान मानावं लागलं. अवॉर्डचा यंदाचा सोहळा यावेळी अनेक वेगवेगळ्या पुरस्कारांच्या सरप्राइजेसने रंगतदार ठरला. दीपाली राणे, झी मीडिया, मुंबई. वेलकम बॅक टू स्पॉटलाइट. या पुरस्कार सोहळ्यात तुमच्या आवडत्या जोड्यांनी रोमॅन्टिक गाण्यांवर बहादा परफॉर्मन्स सादर केले. पाहूया त्याची ही खास झलक. रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वाहन, तीर कमान मारिती चक्रा तुझा गणकरा, इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा. शांतावाय 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 शांतावाय. व
वेलकम बॅक फ्रेंड्स. हा सगळा दिमागदार सोहळा तर आम्ही तुम्हाला दाखवलाच, मात्र या सोहळ्यात कोणत्या मालिकेने एकूण किती अवॉर्डचा मान पटकावलाय ह्याची उत्सुकता तुम्हालाही असेलच. तेव्हा जाता जाता नजर टाकूया विनर्स लिस्टवर. कारे दुरावा 9 अवॉर्ड, सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट आई, सर्वोत्कृष्ट वडील, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट सून, त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री, सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष. दिल दोस्ती दुनियादारी 4 अवॉर्ड. सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट भावंड, सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत, स्पेशल परफॉर्मन्स. होणार सुन्नी हा घरची 3 अवॉर्ड. सर्वोत्कृष्ट सासू, सर्वोत्कृष्ट खलभूमिका, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री. चला हवा येऊ द्या 3 अवॉर्ड. सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम, सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा भाऊ कदम, सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन निलेश साबळे. जय मल्हार 2 अवॉर्ड. सर्वोत्कृष्ट नायक आणि सर्वोत्कृष्ट नायिका म्हाळसा आणि बानो. नांदा सौख्य बरे 1 अवॉर्ड. विशेष पुरस्कार लक्षवेधी चेहरा स्वानंदी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.